नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट माहिती कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघू शकता आता हा लसण आहे. तर मित्रांनो, या लसणाचे जे खालची जी पात आहे ही अशा प्रकारे पिवळी झालेली आहे, आपण बघू शकता. तर मित्रांनो, आपण याच्यासाठी लसणाला पात पिवळी पडले याच्यावर उपाय म्हणून आपण लसणाला राख देणार आहोत. तर मित्रांनो, बघू शकता आपण जी चुलीमधली राख आहे ती आपण साठवलेली अशा प्रकारे तिचा गंज मारलेला होता, आपण बघू शकता. आता या आपण टोपल्यामध्ये भरून घेत आहोत मित्रांनो. ही लसणाला टाकण्यासाठी खूप छान प्रकारे ही राख आपली तयार आहे. अशा प्रकारे ही राख आपण लसणाला टाकू शकतो. जे आपण चुलीमधून जे लाकडं वगैरे आपण जे जाळतो त्याच्यापासून जी राख आपली तयार होते हे बघू शकता आपण या टोपल्यामध्ये. तर मित्रांनो, ही राख आपण या लसणाला देतो अशा प्रकारे बघू शकता. आता ही अशी पतली पतली जर आपण मित्रांनो राख जर दिली तर या लसणामधला जी पात पिवळी झालेली आहे ती हिरवी होते आणि लसणाची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते. अशा प्रकारे जर आपण या लसणाला अशी राख जर दिली तर आपण बघू शकता मित्रांनो, लसणाला जर राख द्यायची असेल तर ती आपण पतली पतली दिली पाहिजे, दाढबी दिली नाही पाहिजे, जेणेकरून त्याला व्यवस्थित ती लागू होईल. मित्रांनो, लसणाला राख द्यायच्या पूर्वी आपण सर्वप्रथम आधी लसणाला पाणी देऊन घेतलं पाहिजे, आपण बघू शकता. आता लसणाला जर आधी आपण पाणी दिलं त्याच्यानंतर आपण राख टाकायला पाहिजे, जेणेकरून जी आपण राख टाकतो तर ती या जमिनीवरती चांगल्या प्रकारे चिपकते आणि त्याच्यानंतर आपण 2 ते 3 दिवस जर पाणी दिलं नाही तर चांगलं होईल, जेणेकरून ती राख आपल्या लसणाला लागू होईल. आपण बघू शकता आता या लसणाला आपण राख टाकलेली आहे ती कशा प्रकारे. मित्रांनो, ही राख टाकत असताना राख मस्त अशी पूर्ण लसणाच्या बुडामध्ये अशी पतली पतली टाकायला पाहिजे, आपण बघू शकता. याच्यामुळे मित्रांनो आपलं जी लसण आहे तो हिरवा पडतो आणि त्याची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि लसणामध्ये गारवा निर्माण होतो, आपण बघू शकता. ही दाढबी टाकायची गरज नाही मित्रांनो, आपण व्यवस्थितरित्या जर टाकली तर खूप छान प्रकारे लसणाची वाढ होते. हा मित्रांनो, एक जरी डोस दिला आपण लसणाला तरी लसणाचा खूप सारा असा फायदा होतो याच्यामुळे. तर मित्रांनो, बघू शकता आपण कशा प्रकारे या लसणाच्या गादी वाफ्याला कशा प्रकारे आपण राख टाकलेली आहे ती. मित्रांनो, राखेमध्ये गारवा असल्यामुळे ती लसणाला जेव्हा आपण टाकतो त्याच्यामुळे लसणाला थंडावा निर्माण होतो, त्याच्यामुळे जे लसणाचे पिवळे पानं झालेले असतात ते हिरवे होतात आणि लसणाची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि त्याच्यामुळं जे लसण जो आपलं गाठा पोखवण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढतं आणि गाठा असा मोठा होतो, इत्यादी फायदे या लसणाला आपण राख दिल्यामुळे होतात. मित्रांनो, जर आपल्याला लसणाला राख टाकायची असेल तर आपण साधारणतः लसण लावल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानं आपण बघू शकता की 1 ते 1.5 महिन्यानं आपण लसणाला राख टाकू शकतो, जेणेकरून आपल्या लसणामध्ये चांगल्या प्रकारे क्वालिटी तयार होईल आणि लसणाची वाढसुद्धा छान प्रकारे होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद.